नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आलो आहे, एक नवीन हवामानाची अपडेट जी की आपणा सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये 13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत पावसाची नेमकी काय स्थिती राहणार आहे हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर व्हिडिओला नक्कीच तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे, जेणेकरून सर्व पावसाची स्थिती तुम्हाला कळून येईल. आणि चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत जातील. तर समोरील मॉडेलमध्ये आपण बघू शकता की आपल्याला भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पावसाची सक्रियता दिसून येते आहे. तसेच भारताच्या दक्षिणी भागात आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पावसाची जी स्थिती आहे, पावसाची स्थिती निर्माण झालेली दिसून येते आहे. त्यानंतर समोरील मॉडेल बघूया आपण. या मॉडेलमध्ये आपल्याला स्पष्ट कळून येईल की पावसाची सक्रियता नेमकी कुठं राहणार आहे. तर हे मॉडेल जे आहे ते 48 तासातील मॉडेल आहे. येत्या 48 तासामध्ये भारतामध्ये अशा प्रकारे पावसाची स्थिती राहणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये आपण बघू शकता की पावसाची जी सक्रियता आहे ती सक्रियता आपल्याला दिसून येते आहे. तसेच कमी दाबाचा पट्टासुद्धा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो आहे. बंगालच्या उपसागरामध्ये खूप गळद अशा प्रमाणात भारताच्या दक्षिणी भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. आणि वाऱ्यांची दिशा ही महाराष्ट्राकडे असून वारे जे आहेत बंगालच्या उपसागरातून भारताच्या पूर्व किनारपट्टीमध्ये प्रवेश करत महाराष्ट्राकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत. याचा प्रभाव आपल्याला जो आहे तो विदर्भ मराठवाड्यावर जास्त प्रमाणात दिसून येतो आहे. तसेच महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर सुद्धा आपल्याला पावसाची सक्रियता खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते आहे. तर पावसाची सक्रियता आपल्याला जी दिसून येणार आहे ती म्हणजे विदर्भामध्ये गडचिरोली, डोंगरगड, देसाईराज, दर्ग, त्यानंतर माकोना, चंद्रपूर, वाणी, आदिलाबाद या भागामध्ये आपल्याला मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल. तसेच मराठवाड्यामध्ये माजलगाव, परभणी, बीड, पैठण, जालना, औरंगाबाद, जिंतूर हा जो भाग आहे, नांदेड वाघाला या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाची पावसाची सक्रियता दिसून येईल. तसेच पावसाचे वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. काही भागांमध्ये आपल्याला मुसळधार प्रकारचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो. पंढरपूर, सोलापूर इथंसुद्धा आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात गेली आहे. तसेच कोकणातील भाग बघता रत्नागिरी, त्यानंतर सावंतवाडी, कोल्हापूर, निपाणी हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसून येतो आहे. माखजन, पाटण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दापोली हा सर्व भागामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची सक्रियता वर्तवण्यात येते आहे. त्यानंतर इतरत्र भाग बघता उत्तर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येत नाही आहे. पाऊस सक्रिय आपल्याला तिथं दिसून येत नाही आहे. तसेच भारताच्या दक्षिण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्यामुळं भारताच्या दक्षिणी भागामध्ये अतिशय मुसळधार पावसाची सक्रियता वर्तवण्यात येते आहे. हवामान खात्याने सुद्धा दिलेल्या अंदाजानुसार भारताच्या दक्षिणी भागामध्ये आत्तापर्यंतचा सर्वाधिक मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. तसेच याचा प्रभाव जो आहे तो महाराष्ट्रावर आपल्याला दिसून येणार आहे. 13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान आपल्याला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल. यामध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश असेल, विशेषत विदर्भ, मराठवाडा आणि कोकणाचा यामध्ये जास्तीत जास्त समावेश आपल्याला दिसून येणार आहे. त्यानंतरचं आपण एक मॉडेल बघूया. त्या मॉडेलनुसार आपल्याला नेमकं ढगाळ वातावरण व ढगांची स्थिती काय आहे ती कळून येईल. तर या मॉडेलनुसार आपण बघू शकता की भारताच्या पश्चिमी किनारपट्टीवर आपल्याला सर्वीकडे ढगाळ वातावरण दिसून येते. सर्वीकडे ढगांची गर्दी झालेला आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी, तसेच जो आहे तो मराठवाड्याचा काहीसा भाग, तसेच विदर्भाचा काहीसा भाग या भागांमध्ये देखील आपल्याला जे ती ढगांची दाटी दिसून येते आहे. तसेच भारताच्या दक्षिणी भागामध्ये आपल्याला सर्वत्र जे आहे ते ढगाळ वातावरण दिसून येईल. आणि पावसाची सुद्धा सक्रियता खूप मोठ्या प्रमाणात तिथं राहणार आहे. नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या प्रमाणात ढग साजलेले दिसून येत आहेत. कारण पावसाचा प्रभाव आपल्याला विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये नक्कीच दिसून येणार आहे. त्यामध्ये चंद्रपूर, आदिलाबाद, नागपूर या भागांचा समावेश असणार आहे.
हा जो पाऊस असेल हा पाऊस आपल्याला काही अंशी मेघगर्जनेसह पावसाची सक्रियता आपल्याला वर्तवण्यात येते आहे। तर ती मेघगर्जनेचं मग मॉडेल आपण बघूया। तर या मॉडेलनुसार आपल्याला कळून येईल की सर्वाधिक मेघगर्जना जी राहणार आहे ती म्हणजे भारताच्या दक्षिणी भागामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेसह पावसाचं जे ते पाऊस सक्रिय दिसणार आहे। यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीवर देखील मेघगर्जनेचा प्रभाव दिसून येईल। यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी या भागामध्ये आपल्याला जी मेघगर्जना बघायला मिळेल। तसेच विदर्भामध्ये जो पाऊस सक्रिय आहे तिथं आपल्याला मेघगर्जनेचा प्रभाव दिसून येईल, परंतु जेवढा मेघगर्जनेचा जोर आपल्याला दक्षिणी भागात दिसून येईल तेवढा जोर मात्र आपल्याला विदर्भात दिसून येणार नाही आहे। विदर्भातील जो पाऊस असेल तो कमी मेघगर्जनेच्या प्रभावासह कोसळणार आहे। काही अंशी पाऊस जो आहे तो हलक्या स्वरूपाचा राहील, तर काही भागांमध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस राहणार आहे। तसेच दक्षिणी भागात बघू शकता, नागापट्टणम, तिरुचिरापल्ली, सेलम या भागामध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारची मेघगर्जना आपल्याला दिसून येणार आहे। तर हे सुद्धा आपलं आजचं अपडेट की नेमकी पावसाची स्थिती महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कशा प्रकारची आहे। 13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान आपल्याला महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची जी स्थिती आहे, पावसाची सक्रियता आहे ती बघायला मिळणार आहे। आणि सद्यस्थितीमध्ये ती पावसाची सक्रियता आपल्याला विदर्भ, पूर्व विदर्भाचा भाग, मराठवाड्याचा काही भाग, तसेच कोकणाचा भाग या भाग तीन भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तर हीच होती आपली आजची अपडेट जी की मी तुमच्यासमोर मांडलेली आहे। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी बघायला मिळतील। तर आत्ता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन हवामानाच्या अपडेटसोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय। धन्यवाद।